सिडकोतील पवननगर मैदानात मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांची जाहीर सभा संपन्न झाली. व्यासपीठावर पक्षाचे उमेदवार दिनकर पाटील, प्रसाद सानप, काशीनाथ मिंगळ, मोहिनी जाधव, योगेश सूर्यवंशी, संगमनेर, पक्षाचे राजीव उपाध्यक्ष सलीम मामा शेख, शहर अध्यक्ष सुदाम कोंबडे, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, माजी नगरसेवक योगेश शौरे, विभाग अध्यक्ष संदीप धुंदे यांच्यासह असंख्य मनसे सैनिक उपस्थित होते. पैसे वाटणारे, पैसे वाटणं कायद्याने गुन्हा आहे आणि घेणंही गुन्हा आहे, देणंही गुन्हा आहे. पण दिले तर घेऊन टाका दोघांच्या दोघांचे पैसे घ्यायचे, मग त्यांना कोणाला करणार आहे? मग तुम्ही लाईन शेअर घ्या, लाईन शेअर. नुसतं माझा नंबर किती सांगा बरं, सगळ्यांनी वर हात करा म्हणजे फोटो काढायला हो ना. तुमचं काम तुमचं ऐकण्यासाठी, तुम्हाला मदत करण्यासाठी मित्रांनो मी निर्व्यसनी आहे. जे बाकी उमेदवार आहे त्यांना विचारा, सहा लाटिंग होत्या, सकाळी 10 उठात्या, मी सकाळी 6 तो प्रभागात राहतो, माझ्याकडे 2 जनता दरबार भरतो. गेल्या 45 वर्षापासून आणि 1992 पासून मला माझ्या बायकोला सगळे मतदार निवडून देतात. आनंद दिघे साहेबांनंतर जनता दरबार महाराष्ट्रात कुठं भरत असेल या दिनकर पाटलाकडे भरतो. राज्यात आरक्षणाचा विषय नाहक तापविला जात आहे. सर्वच पक्ष नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे मुद्दाम डोळेझाक करीत असल्याचे सांगून राज यांनी राज्यातील प्रत्येक प्रकल्पात भूमिपुत्रांनाच नोकरी देण्याची मागणी केली. मंदिर उभारण्यापेक्षा गड किल्ल्यांचे संवर्धन करण्याची मागणी राज ठाकरे यांनी केली. एक 5 माझ्या हातात देऊन बघा, हे राज्य संपूर्ण राज्य अजून किती वाटवळ होईल, अजून किती वाटवळ होऊ शकत, अजून किती खड्ड्यात जाऊ शकता. पण मी जे म्हणतोय ते जे स्वप्न मी पूर्ण करण्यासाठी म्हणून जर प्रयत्न केला तर भलं कोणाचं होणार आहे, या राज्याचं होणार, तुमचं होणार. आणि माझं जे स्वप्न आहे, जगामध्ये सगळ्या गोष्टी घडू शकतात, माझ्या महाराष्ट्रात काय घडू शकत, माझ्या महाराष्ट्रातल्या तरुणांमध्ये आणि तरुणीमध्ये काय कमी आहे. पण तुम्हाला स्वप्नच पडायला देत नाही, इथली माणसं मोठी स्वप्न बघायचीच नाहीत. तुम्ही रोजच्या जीवनामधल्या ज्या हार अपेक्षा आणि सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यातनंच तुम्ही मार्ग काढत राहा आयुष्यभर. मला मरण येत नाही म्हणून जिवंत असलेली माणसं मला आवडत नाही. तुम्ही या संपूर्ण नाशिककडे महाराष्ट्राकडे अहो तेजोमय अत्यंत आपल्याला इतिहास असलेला हा महाराष्ट्र आहे. मी माझ्या सगळ्या भाषणामध्ये सांगतो ना, आपला महाराष्ट्र म्हणजे कोण आहे. या हिंद प्रांतावरती ज्या मराठेशाहीने राज्य केलं, 1500 वर्ष राज्य केलं तो महाराष्ट्र आहे हा. बाहेरचे राज्य करायचे इथे राज्य करण्यासाठी अनेक लोक बाहेरून आले, पण या हिंद प्रांतावरती 1500 राज्य आपल्या इथल्या लोकांनी केलं आणि ते फक्त महाराष्ट्राने केलं, आपल्या मराठेशाहीने केलं, पेशव्यांनी केलं. विचार कोणता होता? विचारांचा शिव छत्रपतींचा विचार होता. आज आई काय काय ताकद असेल त्या माणसाच्या माणसामध्ये की छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर आजही अंगावरती काटा येतो, काय येतो, कशासाठी येतो. मी बघाशी म्हटल्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिराव फुले, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, अनेक लोक असे अनेक माणसांचे फोटो इथे लावता येतील. अहो हे महाराष्ट्राचं वैभव आहे. दुसऱ्या कुठच्या राज्याकडे लावता येतील का फोटो? असे आहेत का कुठच्या राज्यांकडे अशी माणसं तरी? ते महाराष्ट्राचं हरवलेलं जे गतवैभव आहे ना ते मला महाराष्ट्राला प्राप्त करून द्यायचं आहे. याच्यासाठी मला तुमची साथ हवी आहे. आज दिसते फक्त दिनकर अण्णांचा विषय नाहीये, माझी महाराष्ट्राला हक आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिथे जिथे म्हणून माझे उमेदवार उभे असतील त्या सर्व उमेदवारांना, मला खरं तर या सगळ्या ठिकाणी मला जाता नाही आलं, 14-15 दिवस मला प्रचार, नातेवाईक असतील, मित्रपरिवारातले लोक असतील, सगळ्यांना फोन करा. आज पंतचा झालेला तमाशा बस झाला, आपण एक नवा विचार करूया. आणि म्हणून माझ्या सर्व माझ्या उमेदवारांना येत्या 20 तारखेला आपण रेल्वे इंजिन या निशाणीवरती बटन दाबून याला सर्वांना प्रचंड 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 प्रकारे विजयी करावं असं एक आवाहन करतो. आपण सर्वांची विनंती घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सभेसाठी सर्व परिसरातील नागरिक, मित्रमंडळ, महिला भगिनी व सर्वच मनसे पदाधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. एनसी न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे, नवीन नाशिक.